इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए नमस्कार औरंगाबाद आज चार एप्रिल दोन हजार वीस म्हणजे आपला जो भारतभर लॉकडाऊन आहे त्याचा बारावा दिवस एकवीस दिवसापैकी हा जो बारावा दिवस आहे आपण अगदी लॉकडाऊनच्या कालावधीच्या मध्यभागी आहे सर्वप्रथम तर सर्व औरंगाबादच्या जनतेचे मला आभार मानायचे आहे कारण की इतक्या कठीण समय ते प्रशासनाला शासनाला संपूर्ण सहकार्य करत आहेत परंतु असं असलं तरी पण काही काही ऑब्झर्वेशन्स आहे उदाहरणार्थ आपल्याकडे शहरामध्ये औरंगाबाद शहरात जाधव मंडीचा भाग आहे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी अजूनही होत आहे आपण खूप लोकांना आवाहन केलं आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे की जे आपण स्वतःहून जर पाळायचं ठरवलं तर आपण निश्चितपणे या गोष्टी पाळू शकतो आपल्याला भाजी घ्यायची आहे आपल्याला भाजी विक्रेते जे आहे त्यांना आपण अलाव केलेलं आहे कारण ती इसेन्शियल सर्व्हिस आहे परंतु याचा अर्थ असा नाही की रोज मला ताजी भाजी घ्यायची म्हणून मी घराच्या बाहेर पडलं पाहिजे माझा मॉर्निंग वॉक करत भाजी घेऊन यायला पाहिजे हा माझा दैनंदिन उपक्रम आहे मी तो कशाला बदलू मित्रांनो आपण जर असं केलं तर आपण आपल्यालाच नाही तर संपूर्ण कम्युनिटीला धोक्यात आणतो आहे आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आपल्याकडचे सुशिक्षित लोक देखील अजूनही ह्या बाबतीमध्ये गंभीर नाही मला परत एकदा सर्वांना कळकळीचं आवाहन आणि विनंती करायची आहे की कृपया आपल्याला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपल्या काही सवयी बदलाव्या लागणार आहे आपण जर पंधरा दिवसाचा महिनाभराचा किराणा भरून ठेवू शकतो तर चार पाच दिवसाची भाजी पण एकदाच आपण घेऊ शकतो सर्व भाजी मंडीमध्ये शहराच्याच नाही पण इतर ठिकाणी पण ज्या गर्दी होत आहे त्यामुळे निश्चितपणे कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता ही झालेली आहे या आवाहनानंतर जर परत परिस्थितीत जर बदल पडला नाही तर नाहीला आम्हाला पोलीस कारवाईसारखी कठोर कारवाई या ठिकाणी करावी लागेल परंतु मला खात्री आहे की सर्व औरंगाबादकर याला प्रतिसाद देऊन अशी कुठलीही वेळ आपल्यावर आणणार नाही त्याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या जनधन खात्यामध्ये पाचशे रुपये जमा झालेले आहे आणि हे पैसे काढण्यासाठी देखील बँकांवर खूप लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत मला सर्वांना विनंती आहे की आपण स्टॅगरिंगमध्ये म्हणजे थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यामध्ये आपण बँकेमध्ये जा आणि त्याचप्रमाणे शक्यतो ए टी एमचा वापर करा कॅशलेस ट्रान्झॅक्शनवर थोडा फोकस करा ह्याने आपल्याला गर्दी टाळता येणं हे सहज शक्य होणार आहे मला या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात जे कोरोना बाधित आहे त्यांची देखील माहिती द्यायची आहे आपल्याकडे आजपर्यंत तीन पॉझिटिव्ह केसेस ह्या आढळलेल्या आहेत आणि या तीन पॉझिटिव्ह केसेसपैकी एक केसला आपण व्यवस्थितपणे उपचार करून डिस्चार्ज पण केलेला आहे आणि दोन केसेस सध्या आपल्या ला लाईव्ह आहे आणि यांच्यावर चिखलठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे या तीनही केस शहरातल्या होत्या या दोन ज्या केस ॲक्टिव्ह आहेत या ठिकाणी आपण कंटेनमेंट झोन केलेला आहे रेग्युलरली त्या सर्व घरांचं हेल्थ स्क्रीनिंग आणि तपासणी ही चालू आहे जेणेकरून आपण याचा जो प्रादुर्भाव आहे तो इतरच्या परिसरामध्ये जाण्यासाठी रोखू त्याचप्रमाणे यांचे जे निकटवर्ती आहे त्या सगळ्यांचे स्वाब्ज आपण घेतलेले आहे आणि त्या सर्वांची टेस्टिंगसुद्धा या निमित्ताने चालू आहे राज्यातल्या फार मोजक्या ठिकाणी कोविड नाईन्टीन या आजाराची टेस्टिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि आपल्याला अभिमानाची गोष्ट ही की आपल्या घाटीमध्ये जन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये देखील गेल्या तीन दिवसापासून ही फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्यामुळे औरंगाबाद आणि आजूबाजूच्या दहा जिल्ह्यातले जे सॅम्पल्स आहे ते आपल्याकडेच टेस्ट होत आहेत आणि याचा फायदा असा आहे की आपले सॅम्पल्स हे लवकर टेस्ट होऊन आपल्याला लवकर रिझल्ट कळत आहेत त्याच्यामुळे लवकर ऍक्शन घेणं हे सोपं झालेलं आहे अजून एक गोष्ट सांगायची आजपर्यंत आपण दोनशे चौदा लोकांचे संशयितांचे सॅ स्वॉब घेतले होते आणि त्यातले तीन स्वॉब हे पॉझिटिव्ह आलेले दोनशे अकरा स्वॉब हे निगेटिव्ह आलेले आहेत परंतु याशिवाय जे आपल्याला सस्पेक्टेड वाटतात अशा सस्पेक्टेड जवळपास तेराशे पंच्याण्णव लोकांना आपण क्वारंटाईनचा सल्ला दिला आहे त्यांचा दररोज आपली यंत्रणा पाठपुरावा करते आहे विमानतळावर आपण दोन हजार पाचशे सदुसष्ट लोकांना स्क्रीनिंग करून या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्याशिवाय आम्ही आपल्याला सर्वांना आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत आपण करोना फ्री ए बी ए डी करोना फ्री ए बी ए डी डॉट इन या पोर्टलवर जाऊन आपण उत्स्फूर्तपणे जे रजिस्ट्रेशन केलं की जे एक नंतर भारतात आलेले आहे किंवा चौदा नंतर जे औरंगाबाद शहरात जिल्ह्यात आलेले आहे त्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं त्याच्यामुळे आमच्याकडे असे जवळपास पंचवीस हजार व्यक्तींचा डेटा अवेलेबल आहे त्यांना आपण सल्ला देतोय की तुम्ही पूर्णत चौदा दिवस आपल्या आपल्याच स्वतःने होम क्वारंटाईनमध्ये राहा जेणेकरून जरी आपण असिम्टोमॅटिक कॅरियर असलात तरी पण याचा प्रादुर्भाव हा इतर समाजात किंवा आपल्या फॅमिलीत इतर ठिकाणी कुठे होणार नाही या ठिकाणी आपल्याला जी हेल्थ फॅसिलिटीज आपल्या औरंगाबादमध्ये असायला पाहिजे त्याला आपण कसून त्याच्या मागे लागलेलो आहे आणि आपण विक्रमी वेळेमध्ये औरंगाबादचं जे चिखलठाणा रुग्णालय आहे ते डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल म्हणून कन्व्हर्ट केलेलं आहे त्या ठिकाणी दोनशे तीस बेडची व्यवस्था आहे आज रोजी त्या ठिकाणी तेरा व्हेंटिलेटर्स कार्यरत आहेत आणि सध्याच्या रुग्णांवर उपचार देखील त्याच ठिकाणी करण्यात येत आहे त्याशिवाय घाटीची सुपर स्पेशालिटी ब्लॉक हा पण पंधरा व्हेंटिलेटर सोबत अडीचशे बेडचा ब्लॉक हा डेडिकेटेड कोरोना फॅसिलिटी म्हणून आपण उपलब्ध केलेला आहे याशिवाय जर गरज पडली तर इन केस ऑफ इमर्जन्सी आपण घाटीच्या मेडिकल मेडिसिन बिल्डिंगमध्ये पण कोरोना रुग्णांची सोय करू शकतो आहे मित्रांनो मला फक्त हे याकरता सांगायचं आहे कारण की आपण प्रशासनाच्या वतीने हे संपूर्ण प्रयत्न करत आहोत कारण आपला मोटो आहे लेस्ट प्रिपेअर फॉर दी वर्स्ट बट स्टील होप फॉर दी बेस्ट आणि असं करत असताना आपल्याला माहीत आहे की आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मग जळगाव असेल यवतमाळ असेल किंवा मोस्ट प्रॉब्ली आपला अहमदनगर असेल या ठिकाणी खूप झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जर असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला हे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म आणि हा लॉकडाऊन हा कटाक्षाने पाहणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे मला त्याचसोबत हेही आवाहन करायचं आहे की आपण कोरोनामुळे जे काय सोशल मेसेजिंग चालू असतात किंवा काही बातम्या येत असतात उलटसुलट चर्चा होत असतात त्याच्याने पॅनिक होऊन जाऊ नका सर्वात महत्वाचं आहे की आपण शांततेने ह्या वेळेचा आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी फायदा करून घेऊन आपली क्रिएटिव्हिटी वाढवावी जेणेकरून आपल्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होणार त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आपण लॉकडाऊनचा फटका हा गरिबांना बसू नये म्हणून पण उपाययोजना करतो आहे इतर राज्यातले स्थलांतरित मजूर असतील किंवा इतर जिल्ह्यातले मजूर असतील की जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीमध्ये कार्यरत आहे किंवा ते त्यांच्या गावी पायी जाण्यासाठी निघालेले अशा मजुरांची व्यवस्था आपण सदतीस कॅम्पमध्ये केलेली आहे आठ हजार सहाशे मजूर हे या ठिकाणी आहे आणि यांची जबाबदारी आपण स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही करून दिलेली आहे त्याचसोबत शहरामध्ये काही स्वयंसेवी संस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन काही ठिकाणी राशन वाटप केलेलं आहे Uh, साडेपाच हजार फूड पॅकेट्स आपण दररोज स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरीबांना या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत आपल्या आसपास जर असे कोणी असतील तर निश्चितपणे त्याची माहिती आम्हाला द्यावी आपण तातडीने जे डोनर्स आहे आपल्याकडे खूप सामाजिक संस्था या समोर आलेल्या आहेत औरंगाबादच्या नावाला साजेसं असं हे सोशल कनेक्शन हे या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि स्वतःहून या सामाजिक संस्था पुढे येऊन यांनी गरीबांची या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काळजी उचलण्याचा भार जो आहे तो स्वीकारलेला आहे आणि ते यशस्वीपणे हे करत आहे आणि यांना सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंट पण मागे नाही आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आपण आपलं दर महिन्याचं जे रेशनचं नियतन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस लाख लोकांना आपण रेशन उपलब्ध करून देतो याच्यामध्ये तीन किलो गहू दोन रुपयाप्रमाणे आणि दोन किलो तांदूळ तीन रुपयाप्रमाणे असा एकूण पर व्यक्ती बारा रुपयामध्ये आपण पाच किलो धान्य उपलब्ध करून देत असतो दर महिन्याला आपल्याला हे धान्य अठ्ठावीस लाख लोकांना मिळणारच आहे आणि ह्या धान्याचं वितरण झाल्यानंतर मग मान्य पंतप्रधान महोदयांनी सांगितल्याप्रमाणे फ्रीचा पाच किलो तांदूळ हा पुढील तीन महिन्याकरता दर महिन्याला देण्यात येणार आहे आपलं रेग्युलरचं रेशनचं धान्य वितरित झाल्यानंतर मला ही माहिती द्यायची आहे की याशिवाय आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही इनफॅक्ट औरंगाबाद शहरात जी भाजीपाल्याची आवक आहे ती वाढलेली आहे सो त्याच्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास करू नये होर्डिंग करू नये आपल्या मॉलमध्ये किंवा इतर किराणा रिटेल शॉप्समध्ये कुठेही आपल्या सामानाची जी आहे ती कमतरता नाही आणि पुढचा महिनाभर पुरेल इतका स्टॉक आपल्या जिल्ह्यात पण आणि आपल्या शहरात पण अगदी सुयोग्य रीतीने उपलब्ध आहे रोज आमच्या या बाबतीत आढावा चालू आहे आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजनची योजना सुरू केलेली आहे आणि आता हे शिवभोजन फक्त पाच रुपयात गरिबांना मिळणार आहे सो त्याच्यामुळे आपण आसपासच्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा आणि याला लिमिट नाही त्याच्यामुळे कोणी गरीब गरजू हा त्या ठिकाणी येऊ शकतो आणि पाच रुपयात आपलं जेवण करू शकतो त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळून त्या ठिकाणी एकतर त्यांना फूड पॅकेज दिले जातील किंवा त्या ठिकाणी त्यांना जेवण दिलं जाणार आहे सर ते शेवटी मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं आहे संपूर्ण देशाला की रविवारी पाच तारखेला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांकरता आपण सर्वांनी आपले लाईट्स इलेक्ट्रिक लाईट्स बंद करून आपल्या घरी दिवा लावायचा आहे आणि जे ह्या करोनासाठी आपण सर्व युद्ध लढतो आहे त्या युद्धामध्ये सर्वांच्या प्रती सॉलिडॅरिटी म्हणून हे आपण करायचं आहे मला सर्वांना आवाहन आहे की आपण घरातच थांबावं आणि घरातच आपण दिवा किंवा मेणबत्ती लावून आपली सॉलिडॅरिटी व्यक्त करावी याचा कोणीही असा गैरअर्थ किंवा विपर्यास करू नये किंवा सोशल मीडियावर जसं चाललेलं आहे कुठे कॅन्डल मार्च काढायचा आहे कुठे शेकोटी करायची आहे असं कृपया करून अजिबात करू नये आपण घराच्या बाहेर पडू नये घरातच आपण एक छोटासा दिवा पणती किंवा मेणबत्ती लावून आपण ही सॉलिडॅरिटी व्यक्त करावी माझ्या सर्वांना शुभेच्छा आणि प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि मला खात्री आहे की औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जसं सहकार्य लावत आलेलं ला आहे तसंच सहकार्य संपूर्ण नागरिक आपल्याला यापुढेही देतील